स्थायी समिति के माजी अध्यक्ष यशवंत जाधव, विजय शिवतारे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, शीतल म्हात्रे, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज गेले सहा महिने सरकारला झाल्यानंतर हा खऱ्या अर्थाने सत्कार तर अनेक झाले, परंतु मुंबईतल्या भूमिपुत्रांच्या वतीने हा सत्कार होतो याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे। खरं म्हणजे मुंबईचं वैभव कोळीवाडे आहेत आणि हा भूमिपुत्र हा मूळ मुंबईकर आहे। खरं म्हणजे कोळी समाज हा शांत, प्रेमळ, जीवाला जीव देणारा आहे। दर्याचा राजा म्हणून कोळी राजाचा उल्लेख होतो। जेवढा प्रेमळ तेवढाच निडर आणि हिम्मतबाज हा कोळी समाज आहे। त्यामुळे समुद्राच्या वादळात उंच लाटांशी सामना करणारा हा माझा कोळी बांधव आहे। खरं म्हणजे आपण पाहतो अनेक वादळे येतात, समुद्रात उंच लाटा आपण पाहतो आणि आपला कोळी बांधव जीवाची पर्वा न करता या खोल समुद्रात, उसळलेल्या समुद्रात देखील आपला उदरनिर्वाह, आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी या ठिकाणी मासेमारीसाठी जात असतो। खरं म्हणजे हा कोळी बांधव गेले अनेक वर्षापासून या मुंबईमध्ये राहतोय आणि मला देखील माझी आणि या कोळी बांधवांची एक वेगळी अटॅचमेंट आहे, जिवाळा आहे। बऱ्याच लोकांना माहिती नसेल, परंतु मी कोळी नसलो तरी सुद्धा माझं आपल्या व्यवसायाशी अतिशय जवळचं साम्य आहे। वागळे स्टेट किसन नगरमध्ये माझी जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस मला आठवत आहे त्या कंपन्यांची नावं, रवी फिशरीज, कॅसल रॉक फिशरीज, या फिशरीज कंपनीमध्ये माशाचा व्यवसाय हा एकनाथ शिंदे करत होता आणि त्यावेळेस देखील मी या भाऊच्या धक्क्यावर यायचो आशिषजी, आणि त्यावेळेस मी आपल्या या व्यवसायाकडे जवळून पाहिले। या कोळी बांधवांच्या सुखदुःखामध्ये त्यावेळेपासून मी समरस आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की हे कोळी बांधव भगिनी आपलं जे काही पारंपरिक जे आपला जो काय कोळी डान्स आहे, किंबहुना या ठिकाणी आपण पाहतोय गेल्या आठवड्यात त्याच्या अगोदर आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आले होते, त्यावेळेस आपल्या बांधव भगिनींनी त्यांचं मनापासून स्वागत केलं। मला वाटतं या पूर्वी देखील या कोळी बांधव भगिनींनी बराक ओबामा देखील आपल्या ही संस्कृती आहे, आपली परंपरा, त्यावर देखील त्यांनी ठेका धरला होता। असं हे सगळ्यांना हवं हवं असं वाटणारं हे कोळी बांधवांची जी संस्कृती आहे, परंपरा, ती जोपासली पाहिजे,
वाढवली पाहिजे हे सगळ्यांनीच पाहिलं पाहिजे, जपलं पाहिजे. परंतु या ठिकाणी आपण मगाशी उल्लेख केला, 1.5 वर्षापूर्वी या ठिकाणी आपण आंदोलन केलं. आंदोलन म्हणजे काय, तुमचा कोस्टल रोडला विरोध नव्हता, परंतु जे 2 पिलर होते त्या पिलरमधलं अंतर वाढवणं एवढीच मागणी होती मगाशी आशिषजींनी सांगितलं. परंतु त्यावेळेस जे सत्तेची हवा ज्यांच्या डोक्यात असते त्यांना या छोट्या मोठ्या सर्वसामान्य लोकांकडे लक्ष द्यायची वेळ नसते. आणि मग त्यावेळेस देखील हुकुमशाही पद्धतीने ती मागणी रेटून लावली, फेटाळून लावली. आणि त्यानंतर आपण पाहिलं की काही सुनवाई नाही. परंतु जसं आपलं सरकार आलं, हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार या राज्यात स्थापन झाल्यानंतर, मला आठवतंय किरण पावसकर आपले आमदार आणि इतर सगळे लोक या विषयाला घेऊन माझ्याकडे आले. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी पहिली बैठक लावली. मला वाटतं 2-3 बैठका लावल्यानंतर खऱ्या अर्थाने यामध्ये जी आपली मागणी होती ही मागणी अतिशय रास्त होती. जर असं बघायला गेलो तर 60 मीटरच्या अंतरामध्ये 2 बोटी आरामशीर जातील, पण जेव्हा खवळलेला समुद्र असतो, लाटा असतात, त्यावेळेस बोट कुठच्या कुठे जाईल याचा कोणालाही पत्ता नसतो. आणि आम्ही सांगितलं, हे कोळी बांधव हे भूमिपुत्र आहे. तुम्हाला काय, आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, नवीन नवीन सगळं तंत्रज्ञ आलंय, आणि म्हणून आम्ही सूचना दिल्या की हे 120 मीटरचं अंतर झालं पाहिजे, ते करून आम्हाला पाहिजे, आणि त्यावर सकारात्मक निर्णय घेतला. आणि त्यावेळेस आम्ही अंतर वाढवलं, परंतु तुमच्यातलं आणि आमच्यातलं अंतर कमी झालं हे देखील या ठिकाणी मी आपल्याला सांगायला निश्चितपणे आलेलो आहे. खरं म्हणजे जेव्हा लोक जवळ येतात तेव्हाच एक दुसऱ्याला ओळखतात. एक दुसऱ्याची जाणीव भावना ज्या का आहेत त्या तेव्हाच होतात जेव्हा आपण एकत्र येतो, जवळ येतो. आणि हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. हे सरकार आम्ही कोण आहोत? आम्ही तुमच्यातलेच आहोत. आम्ही अगदी मेहनत आणि संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलोय, आणि तुम्ही संघर्ष करणारा हा समाज आहे, हा लढवय्या समाज आहे. आणि म्हणूनच आम्ही काही पैशाचा विचार केला नाही. आम्ही सांगितलं, सूचना दिल्या, आणि त्या चहल आयुक्त यांना सांगितल्यानंतर तात्काळ कमिटी केली आणि आपण निर्णय घेऊन मोकळे झालो. खरं म्हणजे शेवटी आम्हाला तुम्ही पाहिजे. एखादा पिलर वाढला काय, कमी झाला काय, परंतु तुम्ही खऱ्या अर्थाने या मुंबईचे पिलर आहात, हे मजबूत खांब आहात, आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. शेवटी सरकार कुणासाठी असतं, कायदा कुणासाठी असतो, नियम कुणासाठी असतात, हे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले समाधानाचे दिवस आणण्यासाठी सरकार असतं. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे, या सरकारने गेल्या 6 महिन्यामध्ये एवढे मोठे धोरणात्मक निर्णय घेतले की मला ते आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघच होतो, परंतु पहिल्या दिवसापासून आम्ही जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे, कोळीवाड्याचे, वारकऱ्यांचे, महिला भगिनींचे, विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे सर्व निर्णय, पेट्रोल डिझेल पासून निर्णय घेणारे सरकार आहे. आणि म्हणून धाडसी निर्णय घेणारे सरकार, तुमचं धाडस बघितल्यानंतर आम्ही निर्णय हा पण घेऊन टाकला. बोल काय व्हायचं ते होऊ दे, परंतु हा 120 मीटरचा निर्णय घेतला. अनेक निर्णय आपले आहेत. मगाशी आशिषजीने सांगितलं की सीमांकन असेल, कोळीवाड्याच्या पुनर्विकासासाठी नियमात बदल असेल, त्याचबरोबर आणखी काही निर्णय असतील, त्याचबरोबर डिझेल परताव्याचा विषय असेल, केंद्र सरकारकडून यायला पैसे जेव्हा येतात ते पैसे आणि सरकारचे पैसे, शासनाचे पैसे आपण करून देतो. तोही मुद्दा मला प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.
गोल्फा देवीचं मंदिराचा मला किरण आणि आशिषजींनी सांगितलं. शेवटी आपलं हे देवस्थान आहे, हे श्रद्धास्थान आहे, याला आपल्याला याचं सुशोभीकरण झालं पाहिजे, पुनर्निर्माण झाला पाहिजे. मी एका क्षणाचाही विलंब न लावता म्हणालो जे जे लागेल ते आपण या गोल्फा देवी मंदिरासाठी करू, त्याचा परिसर सुधारणा करू. आणि म्हणून शासनाच्या वतीने किंवा आमच्या वैयक्तिक माध्यमातून देखील या प्रकल्पाला मंदिराला पैसे आम्ही कमी पडू देणार नाही, हा आमचा शब्द आहे. कारण शेवटी तुमचं आमचं जे नातं आहे, या मुंबईकर भूमिपुत्र त्याला जेवढं आणखी आता हे आमचे दोन्ही पालकमंत्री इकडे आहेत, कोळीवाड्याचा पुनर्विकास असेल त्या ठिकाणी त्यांना रोजगारासाठी स्वयंरोजगारासाठी एक स्कीम आपण करतोय महापालिका आणि राज्य सरकार, तिथे आपले खाद्य संस्कृती आहे, एक पर्यटन वाढीसाठी चालना देण्यासाठी देखील आपण निर्णय घेतोय, जेणेकरून कोळी बांधव भगिनींच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते नक्की या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आम्ही जे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते आम्ही बोलणार नाही. आणि म्हणूनच काही लोक काय काय बोलत असतात, आणि निवडणुका आल्या मुंबईच्या की मुंबई केंद्रशासित होणार, महाराष्ट्राचे तुकडे पाडणार, मग मुंबईकरांचं काय होणार, हे सगळे जावई शोध प्रत्येक निवडणुकीत लोक लावतात. परंतु हा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगतो आपल्याला, ही मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी आहे, या मुंबई महाराष्ट्राची एक इंचही जागा कुणाला घेता येणार नाही, घेऊ देणार नाही, जाऊ देणार नाही. जे जायला पाहिजे होतं, जे घालवायला पाहिजे होतं, ते आम्ही 6 महिन्यापूर्वी घालवून टाकलं, याचे देखील आपण साक्षीदार आहात, याचे देखील आपण साक्षीदार आहात. मला त्यावेळेचा आठवतंय, त्यावेळेचा काळ आठवतोय. काही लोक म्हणाले आम्ही तेव्हा गुवाहाटीला होतो, काही लोक म्हणाले यायचं तर वरळीतून येऊन दाखवा, वरळीतून जाऊन दाखवा. हा एकनाथ शिंदे पहिला एकटाच आला आणि हेलिकॉप्टरमधून न जाता या बाय रोडनी इथून रस्त्याने गेला. कारण आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलो आहे, अगदी आयते आलेलो नाही, आयतं मिळालेलं नाही, मेहनत केली आहे शाखा प्रमुखापासून, बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही प्रेरित होऊन प्रभावित होऊन शिवसैनिक चालू आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पटडीत तालमीत तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कुणाला तुम्ही आव्हान देता? अरे आम्ही ही आव्हानं पेलत 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 इथपर्यंत पोहोचलोय. आणि या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलंय. खरं म्हणजे काही लोक सकाळी उठले की गद्दार खोके एवढा दोनच शब्द, तिसरा शब्दच नाही. मी त्याच्यावर काही भाष्य करत नाही. काही लोक आव्हानं करत देतात, पण मी माझ्या सहकाऱ्याने अगोदर सांगितलंय भाषणामध्ये, एकनाथ शिंदे अशी छोटी मोठी आव्हानं स्वीकारत नाही, मोठी मोठी आव्हानं स्वीकारतो. जे 6 महिन्यापूर्वी स्वीकारलं आणि या राज्यात स्वतः मुख्यमंत्री व्हायचं म्हणून नाही, तर या राज्यातल्या जनतेने जे मॅन्डेट दिलं होतं, बाळासाहेब आणि मोदींचे फोटो लावून मतदान मागितलं होतं, त्यांच्या मनातली इच्छा काय होती? शिवसेना भाजपा युती म्हणून तुम्ही देखील मतदारांनी शिवसेना भाजपा युती म्हणून मतदान केलंय, केलंय ना? तुमच्या मनामध्ये काय होतं? लोकांनी मॅन्डेट दिलं, बहुमत दिलं, सरकार शिवसेना भाजप युतीचं स्थापन व्हायला पाहिजे होतं, झालं काय? उलट झालं. आणि ज्या दिवशी मतदाराचा कौल लागला, ज्या दिवशी मतमोजणी झाली, त्यावेळेस काही लोक म्हणाले आम्हाला सर्व दरवाजे उघडे आहे. म्हणजे काय? आणि म्हणून
जे 2019 व्हायला पाहिजे होतं त्याचे दुरुस्ती आम्ही केली, लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं, लोकांना हवं असलेलं सरकार आम्ही आणलं, म्हणून तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आलेला, म्हणून तर तुम्ही आमचं सरकार सत्कार केला, सरकार आलं म्हणून तुमचा 120 मीटरचा स्पॅन आम्ही करू शकलो, अधिकाराचा वापर तुमच्या भल्यासाठी आम्ही करतोय, आणि म्हणून काही लोक रोज इकडे उभा राहा तिकडे उभा राहा, आज आमच्या नरेश मस्केनी सांगितलंय जास्तीत एकदम इच्छा असेल तर महापालिकेच्या वार्डामध्ये उभे राहा. त्यामुळे मी जास्ती काय मी आरोपाला उत्तर देत बसत नाही, कारण मला काम करायचं आहे, मला तुमच्यासाठी काम करायचं आहे, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करायचं आहे, आणि म्हणून ते आम्ही करतोय. मी आणि देवेंद्रजी रात्रंदिवस आम्ही काम करतोय, आमचे सर्व मंत्री आमदार खासदार या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही करतोय, ते करत राहणार. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आणखी जी जी काही कामं आपली आहे ती कामं आम्ही करू, काही बोलतात त्यांना बोलू द्या. काही लोक म्हणतात रोज त्यांच्या आता या अगोदर सगळ्यांनी बोलून झालंय त्यामुळे आणि आपण खरंच सांगा की गेल्या 6-7 महिन्यामध्ये जे काम आम्ही करतोय मुंबई कोळीवाड्याचं तर आहेच, परंतु या मुंबईमध्ये दर पावसाळ्यामध्ये खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत होता. सरकार आल्यानंतर पहिलं काम आम्ही काय केलं की खड्डे मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आम्ही घेतला. जवळपास 6,500 कोटी रुपयाचे कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही करतोय. मग आशिष शेलार म्हणाले त्या मॅनहोलमध्ये माणसं मेली, मृत्यू झाला, कोण जबाबदार? सुशोभीकरण आपण पाहतोय, त्या ठिकाणी प्रत्येक वसाहतीमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू करतोय, आणि वाहतूक कोंडीतून या मुंबईकरांची सुटका करण्यासाठी आपण जे जे काय करावं लागेल ते आपण करतोय करणार आहोत. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभहस्ते मेट्रो 2 आणि 7 लोकार्पण झालं. मला आपल्याला सांगायला आनंद होतोय की त्या मेट्रो 2 आणि 7 फक्त 10-15 दिवसात जवळपास 25 लाख लोकांनी प्रवास केला, 25 लाख लोकांनी. आणि मेट्रोचे प्रकल्प जेव्हा सुरू झाले तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्याच्यापूर्वी सुरू झाल्यानंतर त्याला खऱ्या अर्थाने चालना दिली देवेंद्रजींच्या काळामध्ये. पण गेल्या 2.5 वर्षामध्ये कुणाचा तरी इगो, कुणाला तरी वाटतंय म्हणून हे काही प्रकल्प बंद पाडले, बंद झाले. आणि मग हे शेवटी लोकांचा पैसा आहे, हा पब्लिकचा पैसा आहे, हा आपल्याला त्याचा दुरुपयोग करता येणार नाही. आणि आमचं सरकार आल्यानंतर तात्काळ असलेले सगळे अडथळे, स्पीड ब्रेकर अडचणी सगळ्या दूर केल्या, लगेच मेट्रो 2 मेट्रोचे प्रकल्प सुरू केले, मेट्रो 3 सुरू होतीये, लाखो लोकांना फायदा होईल, लाखो लोकांना फायदा होईल. MTHL चा प्रकल्प आहे, त्याच्यात देखील ज्या काही अडचणी आहेत त्या आपण दूर करू. कोस्टल हायवे जो आहे तो युद्ध पातळीवर पूर्ण करू. हे सगळे प्रकल्प जे आहेत हे सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी आम्ही करतोय. आणि म्हणून या आगरी कोळी बांधवांचं जे योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमारात देखील आगरी कोळी बांधव आघाडीवर होते, हा देखील इतिहास आहे. नव्या मुंबईच्या विमानतळाला देखील तुमच्या समाजाचे दिबा पाटलांचं नाव आपल्या सरकारने दिलं. पूर्वी घाई गडबडीत निर्णय घेतला तो आम्ही अधिकृत केला, आल्या आल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये तो निर्णय अधिकृत केला आम्ही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय कधी घेत नाही,
निवडणुका असू द्या नसू द्या, आपलं सरकार काम करतंय भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना. आता केंद्राचं बजेट झालं, त्यावेळेस म्हणाले अरे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले, म्हणजे निवडणुका आहेत म्हणून बजेट करायचं नाही. या देशाचं जे बजेट, केंद्र सरकारचं आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे बजेट झालं, ते सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारं, समाधान देणारं, त्याच्या आयुष्यामध्ये बदलाव करणारं केंद्र सरकारचा अर्थसंकल्प झाला. पण चांगलं म्हणण्याची वृत्ती असायला पाहिजे. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय, चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत ठेवा. परंतु ती दानत असती तर हे झालं नसतं, आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला नसता. चुकीच्या पद्धतीने एका खुर्चीच्या एका सत्तेच्या मोहापायी कुणीतरी कुणाच्या तरी जे बाळासाहेबांनी नेहमी ज्यांना दूर ठेवलं त्यांच्या दावणीला पक्ष बांधण्याचं पाप केलं आणि म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागला. त्याचबरोबर मुंबईचं बजेट झाल्यानंतर देखील त्या बजेटमध्ये काही लोक म्हणतात नगरसेवक नाहीत, बॉडी नाही आहे तर आपण कशाला निर्णय घेताय, म्हणजे नगरसेवक नाहीत, निवडणूक नाही म्हणून लोकांना सुविधांपासून वंचित ठेवू शकतो का आपण? शेवटी बोलायला काही नाही, कारण तो अर्थसंकल्प जो होता तो सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा मुंबईचा अर्थसंकल्प 52,000 कोटींचा आपण केला. मी चहल यांना सांगितलं की हा अर्थसंकल्प याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्काचं प्रतिबिंब उमटलं पाहिजे आणि त्याने घेतलं ते. त्याच्यामध्ये आरोग्य सुविधा, रस्ते, दिवाबत्ती, सुशोभीकरण, वाहतूक कोंडी, त्याचबरोबर या मुंबईतल्या हवेतलं प्रदूषण कमी करण्यावर आपण भर दिला आणि भर दिल्यामुळे आपण हा सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प केला. पण काही लोकांना दर पावसाळ्यामध्ये डांबरी रस्ते करून काळ्याचं पांढरं करण्याचं जे काही सवय लागली त्यांची दुकानं या काँक्रीटच्या रस्त्याने बंद होणार आणि लोकांना दिलासा मिळणार म्हणून पोटदुखी. इतके वर्ष मुंबईतल्या लोकांना खड्ड्यातला प्रवास आपण करावा लागला, कितीतरी या खड्ड्यामुळे बळी गेले, याचा हिशोब तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुकता करावाच लागेल. तुम्हाला त्यापासून पळता येणार नाही आणि म्हणून आमचं सरकार आल्यानंतर त्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिटपेक्षा सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा निर्णय आम्ही घेतला. मग चुकलं कोण? फक्त इमोशनल ब्लॅकमेल करायचं हे चालत नाही. लोकांना विकास पाहिजे, लोकांना काम पाहिजे, लोकांना सुविधा पाहिजे, ते देण्याचं आम्ही काम करतोय, ते देण्याचं आम्ही काम करतोय. आणि म्हणून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधीही काम करणार नाही, केलं नाही. परंतु या महाराष्ट्रातली या मुंबईतली जनता सुज्ञ आहे, आमच्या पाठीशी केंद्र सरकार देखील खंबीरपणे उभं आहे. या राज्याच्या विकासासाठी काही कमी पडणार नाही असं आश्वासन खुद्द आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी दिलेलं आहे आणि म्हणून त्याचा प्रतिबिंब या केंद्र सरकारच्या बजेटमध्ये देखील उमटलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. मला या ठिकाणी आपण बोलावलं, आमचा सन्मान केलात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणखी आमची जबाबदारी वाढली आहे तुमचा सत्कार स्वीकारल्यामुळे. तुमच्या आयुष्यामध्ये या कोळीवाड्यांमध्ये जे जे काही कामं आहेत, जे जे काही निर्णय आपल्या या कोळीवाड्याच्या भल्यासाठी, आपल्या समाज बांधवांसाठी, या मुंबईकरांसाठी नियमामध्ये बदल करावे लागले तरी ते आम्ही करू, कारण हे सरकार तुमचं आहे. अनेक पुनर्विकासाचे प्रकल्प जे आहे मुंबईत थांबलेत,
ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी आमच्या सरकारने घेतला. जे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेलेत, फक्त आम्ही निवडणुकीमध्ये तो मुद्दा नाही करणार, तर पुनर्विकासाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार पूर्ण मदत करेल आणि गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आमचं सरकार करेल. आणि म्हणून वेळ झालाय, त्यामुळे पुन्हा पुन्हा आपण भेटू. आपल्या हक्काचं सरकार आहे, आपल्याला न्याय देणारं सरकार आहे. शेवटी आम्ही सगळे तुमच्यातलेच आहोत. सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी स्थापन झाले, त्यामुळे आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीतानं करणार. वरळीमधल्या सत्कार सोहळ्यामध्ये बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे.